नमस्कार, मी सिद्धी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर। विदुपा नदीवरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 युवकांचा बंधाऱ्यामध्ये पडून मृत्यू। बोगस बियाण्यांमुळे 3 लाखांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यात राबविण्यात येणार माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम। अंत्यविधी उरकून घरी परतताना वृद्ध टँकर खाली आल्याने चिरडून ठार। युनिट 731 प्रयोगशाळेत माणसांवर झाले होते अमानुष प्रयोग। आता पाहूया सविस्तर बातम्या। सिंदखेड राजे येथील 14 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारास 5 युवक पोहण्यासाठी विदुपा नदीवरील बंधाऱ्यावर गेले। आधीच्या रात्री बंधाऱ्याला पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते। पाण्यामध्ये पोहत असताना युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही व पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पाण्याच्या भोवऱ्यात एक युवक अडकला व पाण्यामध्ये बुडू लागला। त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना सोबतचे 2 युवक सुद्धा पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे व पाण्यामध्ये भोवरा असल्यामुळे बुडाले। सोबत असलेले 2 युवकांनी यांची माहिती स्थानिक नागरिकांना दिली आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलीस विभाग व महसूल विभागाला माहिती दिली आहे। बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे। गंगाराम शांताराम भालेराव वय 28 राहणार चांगेफळ या युवकांचा मृतदेह सापडला असून ज्ञानेश्वर धोंडीराम भालेराव वय 22 वर्ष राहणार चांगेफळ व अविनाश सुरेश बांगर राहणार कानडी तालुका मंठा या दोघांचे बेपत्ता मृतदेहांचा शोध सुरू आहे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पवार, किनगाव राजा पोलीस स्टेशन, जिल्हा बुलढाणा। सिंदखेड राज्यातील तालुक्यामधील चांगेफळ या गावात सकाळी काही 3 युवक पोहायला गेले आणि तिथं पोहताना ती नदीत बुडाले अशी माहिती प्राप्त झाल्यावरून पोलीस स्टेशन किनगाव राजाचे पथक व महसूल पथक आणि रेस्क्यू टीम या ठिकाणी सदर बुडालेल्या 3 युवकांचा शोध घेतला आहे। त्यातील एक युवक मिळून आला मृत अवस्थेत व 2 युवक सध्या बेपत्ता आहेत, तर त्यांचं सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे। लवकरच त्यांचे शोध लागल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे। साक्री तालुक्यातील विरदेल या शिवारात रमेश नांद्रे या शेतकऱ्याने आपल्या शेतात तब्बल 9 एकर क्षेत्रामध्ये 91-41 या मका पिकाचे 13-14 बॅग आपल्या शेतामध्ये पेरणी करून 70-80 दिवस झाल्यानंतर देखील 56% देखील पीक आलंच नाही आहे, त्यामुळे रमेश नांद्रे यांनी याबाबतची विभागाकडे तक्रार नोंदवली आहे। यामुळे रमेश नांद्रे या शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय। रमेश नांद्रे यांचे तब्बल 3 लाखांहून अधिक नुकसान झाले असून लवकरात लवकर संबंधित बियाणे कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रमेश नांद्रे यांच्याकडून केली जात आहे। ना यावर्षी पावसाळी मका पिकाचं पेरणी केली, बायर कंपनीचा 91-41 हा मका घेतला, तर त्याला पेरणी करून कुठल्याही प्रकारचे बुट्टे म्हणजे आलेच नाही, असं आले नाही, तरी आम्ही कृषी खात्याला 70-80 दिवसाचा मका झाल्यानंतर कृषी खात्याला कळवला असता, कृषी खाता व पंचायत समितीला कृषी विभागाला अर्ज दिले असता कृषी विभागाने येऊन पंचनामे केले। 1 महिने तरी 20-25 तारखेपर्यंत पंचनामे करून घेऊन गेल्यानंतर त्यांनी कंपनीचे अधिकारी आले होते, तेव्हा त्यावेळेस कंपनीचे अधिकारी रॅन्डम पद्धतीत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी सगळं हे करून तर रॅन्डम पद्धतीत त्यांनी सर्वे केल्यानंतर 1 मीटर बाय 1 मीटरच्या स्क्वेअरमध्ये म्हणजे 56% मक्कींना कंस नाही, 44% मक्कींना फक्त कंस सापडले। त्यानंतर त्यांनी 100 कंसांची आपलं 100 एक लाईन घेतली, त्याच्यामध्ये पण तसंच आढळून आलं। त्याच्यामुळे आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला 20 दिवसापर्यंत म्हणजे 1 महिन्यापासून वाट बघतोय, आम्हाला उडीआवडीची उत्तरं देत आहेत, मक्याच्या बागा घेऊन जा, हे घेऊन जा, आता जर उत्पन्न आलं नाही तर आम्हाला आत्महत्या लोकांचं कर्ज द्यायचं, लोकां आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली,
काय करायचं शेतकऱ्यांनी? तरी आम्ही सदर बाहेर कंपनीच्या एक नाही दोन नाही कमीत कमी 13 ते 14 बॅग आमच्याकडे शेतामध्ये टाकलेल्या आहेत, तर टोटल लॉस आहे मिनिमम आमचा 3-1 लाखाचा आत्तापर्यंत म्हणजे लॉस झालेला आहे. तर म्हणजे सदर कंपनी आमच्याकडे लक्ष देत नाही तर कुठल्याही पद्धतीत, तरी कंपनी लक्ष देत नाही तर प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यास कंपनीला भाग पाडावं व आम्हाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात उद्यापासून राबवण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत. धुळेकर नागरिकांना आव्हान करताना सांगितले की आपण स्वतः आपले कुटुंब व आपली जबाबदारी घ्यावी जेणेकरून आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोरोनाची बाधा होणार नाही अशी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, हात वारंवार सॅनिटायझर करणे अशी काळजी आपण घेतली पाहिजे. किमान आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव शहर तसेच जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी हातभार लावू शकू असे आव्हान यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. सोलापूरमधील जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्ड दरम्यान सिमेंट घेऊन जाणाऱ्या टँकरांच्या खाली आल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय. इस्माईल कांबळे असे या 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. कांबळे हे एक अंत्यविधी उरकून सायकलवरून घरी जात असताना मागून येणाऱ्या टँकरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील बालसूर सास्तूर रस्त्यालगत कोंडा जिगड येथील सुभाष घागरे या शेतकऱ्याच्या शेतात गावातील साठवण तलावातील पाणी घुसले त्यामुळे शेतातील सोयाबीन पीक वाहून गेले. ऐन बहरात आलेले सोयाबीन पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. लोहारा तालुक्यात मागच्या 6 ते 7 दिवसांपासून सतत संततधार पाऊस येत असल्यानं या गावातील साठवण तलावाचं पाणी शेतात घुसल्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान प्रशासनाने तात्काळ नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या निर्यातीवर जी बंदी घातली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये तसेच कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी अशी मागणी राज्याचे माजी राज्य कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. नमस्कार, आमदार सदाभाऊ खोत. केंद्र सरकारनं आजच कांद्यावरती निर्यात बंदी केलेली आहे. कोरोनाच्या या महामारीमध्ये राज्यातला शेतकरी अगोदरच कोलमडून पडलेला आहे. या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्याचं सत्र एका बाजूला चालू आहे. अनेक दिवसाच्या कालखंडानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 2700 ते 3000 रुपये पर्यंत भाव कांद्याला मिळत होता, पण निर्यात बंदी केल्यामुळं 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल कांद्याचे भाव ताबडतोब कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा आता हवालदिल झालेला आहे. मी केंद्र सरकारला विनंती करतो की आपण ही निर्यात बंदी ताबडतोब मागे घ्यावी, कारण अत्यावश्यक वस्तू कायद्यामधून शेतकऱ्यांचा शेतमाल वगळण्याची आपण घोषणा केली, आम्ही त्याचं स्वागत केलं, जल्लोषामध्ये आम्ही स्वागत केलं. युद्धजन परिस्थितीमध्ये आणि आपत्कालीन संकटामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालामध्ये हस्तक्षेप करेल असं वचन आम्हाला केंद्र सरकारनं दिलेलं होतं आणि या वचनाला कुठंतरी आता या निमित्तानं तडा गेला का काय अशी शंका आमच्या मनामध्ये निश्चितच उभा राहिलेली आहे. बुलढाण्यामध्ये काल कोरोनामुळे एका 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यानच मृत्यू झालाय. या रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रेतावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याने बुलढाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजहर यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत या रुग्णांवर अंतिम संस्कार केलेत. कोरोनाच्या धास्तीमुळे अक्षरशः नातेवाईकांचं प्रेत स्वीकारण्यास नकार देत असल्याने माणुसकीचा मृत्यू होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या COVID-19 महारोगाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत कार्य करणाऱ्या पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांसाठी छोटीशी मदत म्हणून पुण्यातील नामवंत उद्योगपती व इंडो शॉटले ऑटो पार्ट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष विजय बी पुसाळकर यांनी 50 लाख रुपयांचा धनादेश पुणे शहर पोलीस दल कल्याणासाठी काल पोलीस आयुक्तांकडे हस्तांतरित केला आहे. कृष्ण पुसाळकर, या करोनामुळं
जो संबंध जनतेला जो अतिशय त्रास झाला आहे त्याच्यामुळे मी पोलीस वेलफेअर फंडला आर्थिक मदत करायचं ठरवून केलेली आहे आणि त्यांच्या 5 मुली जे शाळेला जात असतील त्यांचं एज्युकेशनचा खर्चसुद्धा मी करायला तयार आहे. आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईत झालेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनावरून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावलाय. जम्बो कोविड सेंटर उभे करणे हा काही पराक्रम नसून ऑक्सिजन बेड बसवले, व्हेंटिलेटर बसवले, परंतु ते ऑपरेट करणारी व्यवस्था नसेल तर ती यंत्रणा नाही असे समजते, असे वक्तव्य आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलंय. यासोबतच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तेथील आरोग्य सचिवांशी संपर्क साधून तेथील तज्ज्ञ स्टाफ आपल्या येथील यंत्रणा वापरण्यासाठी घेण्याची गरज असल्याची सूचना आयुक्तांना केल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईकांनी व्यक्त केली आहे. शासकीय जागेवर निवासी केलेले बांधकाम शिवनी टाका येथील ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंचांनी पूर्ववैमनस्यातून ठराव मंजूर करून अतिक्रमण हटवून 30 वर्षापासून राहत असलेल्या आनंदा जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांना बेघर केले. 11 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता ग्रामपंचायत कार्यालयाने हे निवासी अतिक्रमण काढलंय. या संदर्भात आनंदा जाधव यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गावात वास्तव्याची घरं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केली आहे. तसेच 15 दिवसाच्या आत मागणी मान्य न झाल्यास अज्ञात ठिकाणी आत्महत्या करण्याचा इशारा आनंदा जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. आनंद अंबोजी जाधव राहणार शिवनी टाका, जिल्हा बुलढाणा, तालुका शेंखेडराजे इथे त्यांना शिवनी टाका या ठिकाणी आम्ही राती जागा पाडली त्यांना. आणि ग्रामसेवक सरपंच याचे उपसरपंच यांच्या यांना आम्हाला बेघर केलं, मला राहण्याची व्यवस्था नाही. मग आता जर त्यांना जागा नाही कुठं राहायला दिली तर मला आत्महत्येशिवाय मार्ग नाही. आज तुम्ही इथं कशासाठी? आज इथं आलो मी फक्त काहीतरी मागण्यासाठी की मला राहण्याची सोयता काय करायची म्हणून. केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे, ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीआधी घातलेली निर्यात बंदी आता मार्चमध्ये उठवली होती, त्यानंतर बरोबर 6 महिन्यात पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. हे भाजप सरकार शेतकऱ्यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केलाय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पुनश्च एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अन्याय करण्याचा जो त्यांचा कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आहे. कुठेतरी ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्व उद्ध्वस्त झालेले असताना थोडाफार दिलासा कांदा निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत होता, तोही या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बघवला नाही आणि त्यांनी कांद्याची निर्यात बंद केली. आज शेतकरी परत अडचणीमध्ये येणार हे जवळपास आपल्या सर्वांना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देशातल्या सरकारला नम्रतेने विनंती करते की कांदा निर्यातीवर टाकलेली जी काही बंदी आहे ती त्वरित उठवावी आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका केंद्र सरकारने घ्यावी. राज्यामधल्या विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांच्या विनयभंगांच्या अनेक घटना घडत आहेत. माणखुर्दमधील न्यू म्हाडा कॉलनी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालाय, ही अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. कोरोना सेंटरमध्ये अशा अनेक घटना घडत असून राज्य सरकारला महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात गांभीर्य नसल्याचे यातून दिसत आहे. राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेकरिता कोरोना सेंटरमध्ये अधिक संरक्षण देण्याची गरज आहे, त्यामुळे राज्याचे गृहमंत्री यांना मी अशी मागणी करते की कोरोना सेंटरमध्ये महिलांना अधिक संरक्षण देण्यात यावे अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. राज्यामधल्या विविध क्वारंटाईन आणि कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या महिला आणि मुलींना बलात्कार आणि विनयभंग सारख्या गलिच्छ गोष्टींना सामोरं जावं लागतंय. सांगताना अत्यंत वाईट वाटतं की आतापर्यंत राज्यामध्ये विविध ठिकाणी 12 विनयभंगाच्या तर 2 बलात्काराच्या घटना घडल्यात. कालची मीरा भाईंदरची बलात्काराची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मानखुर्दला न्यू म्हाडा कॉलनीमधल्या कोविड सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. प्रश्न हा येतोय की सातत्याने
महिला रुग्णांसाठी कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये एसओपी जाहीर करा म्हणून भारतीय जनता पक्षाने गेल्या 4 महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे घोषा लावलाय. आम्ही विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत आमचा हा मेसेज पोहोचवतोय, आम्ही सांगतोय, परंतु मुख्यमंत्री तिथं का लक्ष देत नाही, सरकार तिथं का लक्ष देत नाही, हा आज मोठा प्रश्न या ठिकाणी पडला. अजून किती विनयभंग झाल्यावर आणि अजून किती बलात्कार झाल्यानंतर अशा पद्धतीची एसओपी सरकार जाहीर करणार आहे याच्याबद्दलची स्पष्टता सरकारने देण्याची आता वेळ आलेली आहे. कारण माहित नाही अजून किती दिवस आपल्याला कोरोना सोबत लढायचंय, अजून किती दिवस महिला आणि मुलींना क्वारंटाईन आणि कोविड सेंटरचा आधार घ्यावा लागणार आहे. आणि तिथे जर असे गलिच्छ प्रकार घडणार असतील तर महिलांनी कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये जायचं की घरातच मरायचंय याची सुद्धा स्पष्टता सरकारने देणं अतिशय गरजेचं आहे. मला मुख्यमंत्री महोदयांना अगदी आर्जवपूर्वक सांगायचंय की हे संपूर्ण कुटुंब, हे राज्य, हे तुमचं कुटुंब आहे, तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात, त्याच्यामुळे आमच्या रक्षणाची जबाबदारी ही सुद्धा मुख्यमंत्री महोदय आपलीच आहे. कालच 5 वर्षाच्या एका धारावी मधल्या मुलीवरती 59 वर्षाच्या माणसाने, अतिशय हरामखोर माणसाने अशा पद्धतीचं दुष्कृत्य त्या ठिकाणी केल्याची सुद्धा घटना घडली आहे. हे बलात्कारांचं, त्यांच्या विनयभंगांचं, महिला मुलींचं हे सत्र चालूच आहे, हे कधी थांबणार आहे. आणि त्याच्यामुळे सरकारला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की ताबडतोब एसओपी जाहीर करा, अन्यथा आम्हाला तशा पद्धतीचा मेसेज द्या की तुम्ही कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होऊ नका, तुम्ही घरीच मरा, तर तसा विचार राज्यातली जनता नक्कीच करेल. नागपुरात खासगी रुग्णालयातील बेड्स श्रीमंतांनी अडवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खुद्द महापौर संदीप जोशी यांनी हे वास्तव मान्य केले आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची स्थिती स्फोटक आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 53,000 गेलाय. सरकारी आणि खासगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसल्यामुळे उपचाराअभावी रुग्णांचा जीव जातोय. याचीच भीती बाळगून काही श्रीमंतांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली तर बेड्स मिळावेत यासाठी खासगी रुग्णालयातील बेड्स आरक्षित करून ठेवलेत, त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड्सच मिळत नाहीयेत. दुसरीकडे रुग्णांवर उपचार करणाऱ्या 3,000 डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या मुख्य आणि झोनल कार्यालयातील अनेकांना कोरोनाची लागण झालेली दिसून आली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाविरुद्ध लढणारी यंत्रणा कोसळली गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढलाय. अशा परिस्थितीत नागरिकांनी जबाबदारीनं वागून नियमांचं पालन करावं असं आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केलंय. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. विदुपा नदीवरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 युवकांचा बंधाऱ्यामध्ये पडून मृत्यू. बोगस बियाण्यांमुळे 3 लाखांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यात राबविण्यात येणार माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम. अंत्यविधी उरकून घरी परतताना वृद्ध टँकर खाली आल्याने चिरडून ठार. युनिट 731 प्रयोगशाळेत माणसांवर झाले होते अमानुष प्रयोग. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.